पालकांना काही जास्त सांगायचं नाही, पालकांना एवढंच सांगेन की आठवी दहावीच्या मुलांना लाड पुरवताना फक्त मोबाईल पासून जपा, त्याचा ज्युडिशियस यूज जोपर्यंत मुलांना परिपक्वता येत नाही करायचा तोपर्यंत त्यांच्या हाती लाडाने सुद्धा हे गॅजेट्स देऊ नका, कारण एखादी मित्र जरी त्याला असा सापडला तर तो सगळी आंबे सडवून टाकतो। अशा पद्धतीनं आपण तेवढं त्याच्यावरती विश्वास टाकाल ही गोष्ट चांगली आहे, पण ते वय नसतं समजायचं। तेव्हा या सगळ्या धकाधकीच्या जीवनात आपल्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या सगळ्या कामाधामाच्या याच्यामध्ये मी बरेच करिअर आणि लाईफ सुद्धा उद्ध्वस्त होताना प्रॅक्टिसमध्ये ते बघितलेत, म्हणून तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं। आपल्याला न्यूनगंड म्हणजे इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स जो मला असं वाटतं की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की हे मला शक्य होणार नाही, हे पहिले मनातून झटकून टाकायला पाहिजे। कारण आज इथे खारोडे साहेब सांगताना सांगत होते की शिवाजी महाराज जेव्हा 14 वर्षाचे होते त्यांनी कोणी विचार केला नसेल की इतके स्वाऱ्या करून त्यांनी 14 किल्ले पहिल्याच वर्षी जिंकून टाकले होते, तेव्हा कोणी विचारही केला नसेल। आम्ही शिकत असताना जर आम्हाला कोणी सांगितलं असतं की आजपासून 15-20 वर्षाच्या नंतर तुम्ही जगाच्या पाठीवरती नुसतं माचिसच्या पेटी इतक्या यंत्रावरून कोणाशी बोलू शकाल तर आमचा विश्वास बसला नसता, कारण आम्ही तार ऑफिसमध्ये जायचो, ट्रंकॉल बुक करायचो, आमच्या आई वडिलांशी बोलायला 1.5 तास थांबायचो। त्याहून पुढे जाऊन कोणी सांगितलं असतं की नुसतं बोलताच येणार नाही, तुम्हाला चेहरे सुद्धा बघता येतील, तर आम्ही मूर्खात काढल्याशिवाय राहिलं नसतं। पण हे शक्य आहे, मी तुम्हाला फक्त खूप जास्त बोध देणार नाही, पण काही गोष्टी कळकळीने सांगायच्या असतात ज्या आमच्याच्याने राहून गेल्या करायच्या। मुलांनो, शिक्षणासोबत चांगलं एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट यायलाच पाहिजे, चांगलं वक्तृत्व यायला पाहिजे, थोडाफार अभिनय सुद्धा करता यायला पाहिजे। शिवाजी महाराजांना आग्र्यावरून सुटका जी झाली ना, ते किती चांगले तलवार चालवायचे ह्याच्यामुळे नाही झाले, त्या तलवार चालवण्याच्या सोबत त्यांना चांगला अभिनय जमला, म्हणून त्या आग्र्याच्या त्या तावडीतून दिल्लीच्या तावडीतून सही सलामत सुटून केवळ स्वतःच सुटले नाही, किती जिकरीचं काम असेल, आपल्या छोट्या बाळाला सुद्धा घेऊन ते येऊ शकले, कारण त्यांना त्यावेळेला काम येते, पण शिक्षणासोबत थोडाफार अभिनय कोणीतरी शिकवला असेल, मा जिजाऊन शिकवला असेल। केवळ तेच वाचले नाही, हिंदवी स्वराज्यही त्याच्यामुळे वाचू शकलं, एवढी मोठी ताकद अभिनयात असते। आणि म्हणून आपल्या सगळ्या शिक्षणासोबत मला अभिमान आहे, आता संजय भाऊंनी सांगितलं की केवळ शिक्षण हे एकच आपण फोकस करत नाही, त्यासोबत आपण सगळ्या क्षेत्रामध्ये आपली मुलं पुढे गेली पाहिजे यासाठी प्रयत्न करतात। आणि खरंच सक्सेस डज नॉट रिअली रिक्वायर्स एक्स्ट्राऑर्डिनरी ॲबिलिटीज, सक्सेस कम फ्रॉम व्हेरी ऑर्डिनरी ॲबिलिटी, बट दीज ऑर्डिनरी ॲबिलिटीज हॅड टू बी कॅरीड आउट विथ व्हेरी एक्स्ट्राऑर्डिनरी परसिस्टन्स। खूप अनन्य साधारण बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला यश मिळेलच याची खात्री नाही, मिळेल कदाचित, पण खूप साधारण बुद्धिमत्तेमध्ये खात्रीने यश मिळते जर अनन्य साधारण तुम्ही त्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला तर। आणि केव्हा शक्य आहे, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही आपल्यातला आळस झटकून टाकाल तर। 24/7 मी मनात घेतलं ते करायला पाहिजे हा विचार डोक्यात ठेवायचा। तबला शिकायचा असेल तर 1 महिन्यात कोणाला तबला शिकता येत नाही, वर्षभर 1 तासच जायचं, अर्धा तासच जायचं तर चांगला तबला शिकायला येईल। भावी महाविद्यालयीन जेव्हा तुम्ही शिकायला जाल, माझा लक्षात ठेवा, आज लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शिकायला जाल तेव्हा ज्या विद्यार्थ्याला एखादं म्युझिकचं इन्स्ट्रुमेंट वाजवता येईल तो त्या कॉलेजचा हिरो झाल्याशिवाय राहणार नाही। गॅदरिंग आलं तर पहिले त्याला शोधत जातील लोक की तो कुठे आहे, एवढी मोठी ताकद या सगळ्या प्रतिभेमध्ये असते। 64 कलागुणांपैकी कुठलाही एक कलागुण आत्मसात केला तर आपण सन्मानाने आणि स्वाभिमानाने उपजीविका सुद्धा त्यातून करू शकतो। मला या रांगोळीचं बोलावंसं वाटतं, या रांगोळीचं सुद्धा उदाहरण देता येईल। मी काल परवा एक कार्यक्रम पाहत होतो TV मध्ये, एका मुलीचा इंटरव्ह्यू चाललेला होता, त्या मुलीनं रांगोळी काढण्याचं करिअर केलं होतं। एका रांगोळीचे 15,000 रुपये ती घ्यायची, या रांगोळीला परमनंट राहायच्यासाठी एका त्याच्या गिराईकानं आपल्या टाईलमध्ये 8x10 गड्डा करून शिवाजी महाराजांची रांगोळी काढून त्याला काच लावला होता आणि ती रांगोळी वर्षभरापासून ठेवली होती।
हे तिने सांगताना मला सुद्धा बरं वाटलं, कारण कौशल्य कौशल्य असते, शिक्षणासोबत ते तेवढंच गरजेचं असतं. जीवन शिक्षण जगायचं असेल, खडगी भरायची असेल, तर ह्या शिक्षणासोबत पाठ्यपुस्तकाच्या हे शिक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि म्हणून निवाने मॅडमचं सुद्धा मनापासून कौतुक करतो की अशा प्रतिभावान शिक्षिका या शाळेला आहेत, त्याचं सुद्धा जाहीर कौतुक झालं पाहिजे. बळ वाढतं, प्रोत्साहन मिळतं, अनेकांना त्यातून अनुकरण करण्याची सुद्धा त्यातून शक्ती निर्माण होते, इच्छा निर्माण होते. असो.